भाजपने राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने गेल्या 2 वर्षात वेंगुर्ले शहरात विकासाची अनेक कामे पूर्णत्वास नेली आहेत. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान, मच्छी मार्केट, पाणी पुरवठा, स्मशानभूमी, पर्यटन महोत्सव, रस्ते निर्मिती, विद्युतीकरण इत्यादी अनेक विकास कामांचा समावेश आहे. नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे. मला असा विश्वास आहे आणि मी तो विश्वास नक्की यांनी टाकलेला पक्षाने टाकलेला विश्वास आहे तो निश्चितच मी सार्थ करून दाखवणार आहे. त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत आहे. भाजपचे प्रसन्ना कुबल हे प्रभाग 3 मधून निवडणूक लढवित आहेत. नागरिकांना विश्वासात घेऊनच विकास कामे करण्याचा त्यांचा मानस आहे. ते असं म्हणतात की राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप पक्षाने वेंगुर्ल्याच्या विकासाला मदत केली आहे. यासाठी भाजप पक्षाचं त्यांनी कौतुकही केलंय. भाजपच्या माध्यमातून वेंगुर्ला शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त होऊ शकला. बेंगलोरनंतर वेंगुर्ल्यामध्ये अद्ययावत मच्छी मार्केट उभारण्याचा संकल्प आहे. त्यासाठी जवळपास 3 कोटींची तरतूद आहे. वेंगुर्लेत येणारे पर्यटक राहतील या दृष्टीने योग्य ते प्रयत्न करण्यात येतील. बोटिंग क्लब आणि स्नॉर्कलिंग याच्या माध्यमातून हे पर्यटन निश्चित सुखावह होईल. कचरा व्यवस्थापनासाठी 4-वे सेपरेशनचा वापर करण्यात आला. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिक आणि धातू असे सेपरेशन करून त्यांचा वापर कांडी कोळसा, प्लास्टिक क्रशर, रस्ता, खत आणि वीज निर्मिती यासाठी केला गेला. कचरा व्यवस्थापनाचा हा प्रकल्प राज्यातील 234 नगरपालिकांसाठी पथदर्शी ठरला आहे. हा प्रकल्प वेंगुर्ले पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाला. जवळपास 116 कामं मी माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केली वेंगुर्ला शहरातील. त्यामध्ये आपल्या शहरामध्ये ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम होता किंवा पाण्याचा जो विषय होता हे मूलभूत प्रश्न आम्ही पहिले हाताळले. 234 नगरपालिकांमधून आपली नगरपालिका आपल्या सर्वांच्या सहकार्याने, नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्याने महाराष्ट्रात पहिली मी आणू शकलो त्याबद्दल मला निश्चितच अभिमान आहे. मला इथे भाजप सरकारचा विशेष त्यावेळी म्हणजे मी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असताना मला विशेष सांगावं असं वाटतं की मी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होतो, राष्ट्रवादीची संपूर्ण बॉडी होती. असं असतानासुद्धा निपक्षपातीपणे भाजप सरकारने आमच्या नगरपालिकेचा न्यायनिवाडा करत 234 नगरपालिकेतनं 1 नंबर दिला. 40 ते 42 कोटी निधी आमच्या नगरपालिकेला मिळाला. त्यापैकी 27 कोटीची, जवळपास 27 कोटीची कामं पूर्ण झाली आणि हा सगळा निधी भाजप सरकार, नगरविकास मंत्री रणजित पाटील, रवींद्र चव्हाण साहेब, जठार साहेब किंवा सर्वात महत्त्वाचे म्हणजे CM साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून, यांच्या सहकार्याने आणि यांच्या मार्गदर्शनातून हा निधी वेंगुर्ले शहराला मिळाला. काही मायक्रॉनच्या प्लास्टिक वापरास परवानगी असतानाही वेंगुर्ला शहरात 100% प्लास्टिक बंदी जारी करण्यात आली. या प्लास्टिक बंदीसाठी वसुंधरा पुरस्कारही मिळाला आहे. स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारी मुक्त वेंगुर्ला योजना राबविण्यात आली. वैयक्तिक शौचालय बांधणीचे 85% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. 206 शौचालये बांधून पूर्ण करण्यात आली. गिरपवाडा आणि मार्केट परिसरात नवीन शौचालये बांधण्यात आली. तसेच जुन्या बांधकामाचे नूतनीकरण करण्यात आले. कॅम्प स्टेडियम येथे खेळाडूंसाठी 2 शौचालये बांधण्यात आली. यासाठी जनजागृतीसाठी अभिनव प्रयोगकरिता राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला. स्वच्छ शहरसाठीचा 1.5 कोटीचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारही प्राप्त झाला. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी 3 घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या गेल्या. शेवटच्या 2.5 वर्षाच्या कालावधीत आमचं सरकार आल्यानंतर, केंद्रात राज्यात सरकार आल्यानंतर आम्ही जी कामं केली किंवा आमच्या नगर परिषदेला जे पुरस्कार मिळाले, 3 पुरस्कार मिळाले स्वच्छतेचे, स्वच्छतेच्या ह्याच्यात हागणदारी मुक्त जो आम्ही वेंगुर्ला नगर परिषदेला पहिला पुरस्कार मिळाला, त्यात आम्ही 206 संडास बांधून पूर्ण केले. त्याच्यानंतर स्वच्छता चांगल्या प्रकारे केली. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छतेची स्वच्छता अभियान सुरू केल्यानंतर आम्ही स्वतः नगरसेवकांनी, काही नगरसेवक होते त्यात, तर आम्ही त्याच्यात आम्ही आघाडीवर होतो.
तर आम्ही स्वच्छतेत स्वतः सहभाग घेऊन पहिला आम्ही स्वच्छता अभियानाला चांगली सुरुवात केली. डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करणं इथपर्यंत आम्ही मजल मारली. चांगल्या पद्धतीने आमचा तिथला जो प्रकल्प जो आहे कचरा हे करण्याचा व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापनाचा त्यात आम्ही त्यामुळे आम्हाला तिथेही पुरस्कार मिळाले. अत्याधुनिक मच्छी मार्केटसाठी आराखडा, निविदा, आर्थिक तरतूद इत्यादी प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात आली. यासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली. सदर मच्छी मार्केटचे काम पूर्ण होईपर्यंत मच्छी विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था उभी केली गेली. आपण एक नाट्यगृह आपल्या तहसीलदार ऑफिस आहे त्याच्या मागे 42 गुंठे जागेमध्ये प्रशस्त असं नाट्यगृह आणि मल्टीपर्पज हॉल हा वेंगुल्यातल्या नागरिकांसाठी विशेष आम्ही प्रयत्न करून जवळपास त्याच्यासाठी 4.85 कोटी रुपये आणलेले आहेत. तेही काम आता लवकरात लवकर सुरू होईल. मच्छी मार्केटचं काम जवळपास 3 कोटीचं आहे. तेही भूमिपूजन होऊन सुरू झालेलं आहे. तेही लवकरच 1-2 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये पूर्णत्वास येईल. त्यामुळे बँगलोरनंतर वेंगुर्ल्यामध्ये अत्यंत अद्ययावत असं मच्छी मार्केट आपल्या वेंगुर्ल्यामध्ये होईल आणि ते आदर्शवत असेल. गेल्या 2 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने या नगरपरिषदेसाठी भरभरून निधी दिलेला आहे आणि या नगरपरिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष प्रसन्न कुबल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले वर्षभर आहेत आणि त्यामुळे या नगरपरिषदेसाठी आत्तापर्यंत या वर्षभरामध्ये 29 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून मिळालेले आहे. जो काही कौल जनतेचा आम्हाला दिसतो आहे आणि ज्या प्रकारचं वातावरण दिसतं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी या निवडणुकीत लक्ष घातलेलं आहे ते मला 100% खात्री की आम्ही वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष 100% बसणार. छोटे रस्ते, गल्लीबोळ अशी असलेली शहराची रचना लक्षात घेऊन अद्ययावत फायर स्टेशनची सोय करण्यात आली. यामध्ये सुसज्ज फायर बुलेट आणि आधुनिक सामुग्रीचा अंतर्भाव करण्यात आला. 14 वर्षे बंद स्थितीत असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प दुरुस्त करून वापरास योग्य करण्यात आला. 2.5 लाख लिटरच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. गाडी अड्डा भागासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. मुख्य पाणीपुरवठा योजनेवरचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र योजना कार्यान्वित होणे अंतिम टप्प्यात आहे. पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत नगरपरिषदेकडून 7 बंधारे बांधण्यासाठी अनुदान दिले गेले. वडखोल आणि आनंदवाडी येथे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. तांबळेश्वर स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले गेले. दाढाचे टेंब येथील स्मशानभूमीचे काम पूर्ण झाले. ख्रिश्चनवाडीतील पायवाटा सिमेंटीकरण काही जागी पूर्ण तर काही ठिकाणी प्रस्तावित आहे. नगरपरिषद उत्पन्न वाढीसाठी मांडवी खाडीनजीक 6.5 एकर जमीन नगरपरिषदेच्या नावावर करून खेकडा प्रकल्प भाडेतत्वावर सुरू केला गेला. याद्वारे 2 लाख इतकी वार्षिक उत्पन्न वाढ झाली आहे. वेंगुर्ला शहराचे पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता न भूतो न भविष्यती अशा पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले गेले. याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शहरात सुमारे 3.5 कोटी रकमेची रस्ते निर्मिती केली गेली. पैकी काही कामे पूर्ण तर काही प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रात प्रथमच प्लास्टिक वेस्टमधून रस्ते निर्मिती करण्यात आली. नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. शहरातील रस्त्यावर आणि चौकात 200 एनर्जी सेवर आणि 450 LED दिव्यांची सोय करण्यात आली आहे. तुलनेने अविकसित असलेल्या वडखोल भागासाठी विशेष प्रयत्नपूर्वक जादा निधी खर्चून रस्ते निधी, अग्निसुरक्षा, नाविन्यपूर्ण योजना अशा विविध योजनांतून नगर परिषदेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून घेतला. देशात पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्याचप्रमाणे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार सत्तेत आल्यापासून महिलांसाठी बऱ्याच योजना सरकारने सुरू केल्या. त्यामध्ये स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी असलेली बेटी बचाव बेटी पढाव असेल, भाग्यश्री असेल किंवा सुकन्या असेल, त्याचबरोबर महिलांसाठी गॅस कनेक्शनच्या संदर्भातली उज्ज्वला योजना असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेली
EBC-च्या सवलतीबाबतची योजना असेल किंवा असंघटित क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात त्यांच्यासाठी असलेली पेन्शन योजना असेल, ह्या सर्व योजना ज्यावेळी कार्यान्वित झाल्या त्यानंतर सर्व महिलांमध्ये प्रमुख्याने भाजपबद्दल एक विश्वासाचं वातावरण निर्माण झालं. मतदारांना डोअर टू डोअर जाऊन प्रत्येक मतदाराला रिक्वेस्ट करून सांगत आहे की केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा भाजप, म्हणजे पार्लमेंट टू पंचायत हे जे आमच्या पक्षाचं धोरण आहे त्यानुसार आम्ही काम करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की मतदार आम्हाला स्वीकारतील आणि आमचे नगराध्यक्षसहित बरेचसे कॅन्डिडेट निवडून येतील. नगर परिषदेचे बजेट 17 कोटींवरून 27 कोटींवर नेले, यामुळे वेंगुर्ला शहर विकासाला चालना मिळाली. भविष्यात वेंगुर्ले विकसित व्हावे यासाठी अनेक कामे प्रस्तावित आहेत. यामध्ये वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निशान तलावाची उंची वाढविणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. वेंगुर्ल्यामध्ये पाहिलं तर आपल्याला प्रामुख्याने समस्या होती ती पाण्याची. तर गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये प्रसन्न कुबल नगराध्यक्ष झाल्यानंतर वेंगुर्ल्यातल्या महिलांना पुढील भविष्य काळामध्ये पाण्याची समस्या भेडसावणार नाही या दृष्टीने आम्ही, मी जिल्हाध्यक्ष, ते स्वतः नगराध्यक्ष आणि इतर आमचे सगळे पदाधिकारी यांनी फार प्रयत्न करून ही योजना मंजूर केलेली आहे की जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये, म्हणजे नवीन आता नगरपालिका इलेक्शन झाल्यानंतर ती पूर्णपणे कार्यान्वित होईल याबद्दल मला विश्वास वाटतो. मार्केटमध्ये जी महिलांसाठी शौचालय नव्हती किंवा टॉयलेट्स नव्हती तर त्यासाठी एक नवीन टॉयलेट तिथे चालू करून दिलेलं आहे, म्हणजे त्याची मागणी आम्ही केली होती आणि त्यामुळे महिलांना एक विश्वास आहे की या माणसांकडे आज सत्ता आली, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर पुढचं भविष्य काळामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व पूर्ण होतील. आपले पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचं कार्य बघून मी फारच प्रभावित झालो आणि त्यांचा थोडक्यात मी फॅन झालो. त्यांच्या ज्या योजना आहेत, त्यांच्या स्कीम आहेत, अनेक प्रकारच्या त्यांचे डिसिजन आहेत हे मला खूप भावले. त्यामुळे एक वाटलं की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा. या पाणी टंचाई आपल्याकडे एप्रिल मे महिन्यात कायमस्वरूपी असते. ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी धरणाची उंची वाढवणे, पाईपलाईन बदलणे, जुनी पाईपलाईन बदलणे आणि ही कामं आमचे माजी नगराध्यक्ष प्रसन्न कुबल ह्यांनी बरीचशी कामं केलेली आहेत, थोडीशी प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये पाण्याचा प्रश्न निकाली होऊन जाईल. आपल्याकडे हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, चांगल्या अद्ययावत हॉस्पिटलची सुविधा नसल्याने आपल्याकडे बरेचसे पेशंट दगावतात हार्ट अटॅकचे. तर त्यासाठी हॉस्पिटलसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे आणि यासाठी आपल्याला आपल्याकडे जे केंद्राचं सरकार आहे ते भाजप सरकार आहे, तसेच राज्यातही भारतीय जनता पार्टी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडून येणारा फंड हा आपल्याकडे निधी हा भरपूर प्रमाणात आपल्याला आपण मिळवू शकतो आणि त्याद्वारे आपल्या वेंगुल्याचा विकास आपण करू शकतो. आपल्या पर्यटनाबद्दल बोलायचं झालं तर मालवणसारखं पर्यटन विकास करून पर्यटनातून रोजगार आपण निर्माण करू शकतो, त्यामुळे आपल्या इकडच्या बेरोजगारांना रोजगारही मिळू शकते. मला स्वतःला अशी खात्री आहे की मी आणि माझे 8 प्रभागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार भरघोस मतांनी जिंकून येतील आणि लोकांचाही एवढा प्रचार करताना लोकांचा एवढा प्रतिसाद जाणवतो आहे की आमचे सर्व नगरसेवक आणि मी स्वतः भारतीय जनता पार्टीकडून आम्ही नक्की निवडून येऊ. आपणही मला सर्वांनी वेंगुर्ल्याचा विकास करण्यासाठी आपलं बहुमल मत घालून आम्हाला सहकार्य करा आणि विकासाचं जे पर्व आहे ते पुढे आपण कसं नेता येईल ह्यासाठी आपण मला सर्वांनी प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीर्ण झालेल्या वेंगुर्ला नळपाणी योजनेचे पुनरुज्जीवन करणे, नारायण तलाव सुशोभीकरण करणे, पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असणाऱ्या मांडवी खाडीचे सुशोभीकरण करणे, बोटिंग क्लब यासारख्या सुविधा निर्माण करणे, घोडेबाव, मानसेश्वर आणि त्रिकोण बगीचा या तिन्ही बगीचांचे सुशोभीकरण करणे. आता आपलं शहर किंवा आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला आहे. सरकारने विशेष त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तर स्पष्ट असे निर्देश आम्हाला दिलेले आहेत की आपण कोणतेही प्रस्ताव तयार करा पर्यटनासंदर्भात, जेवढा निधी लागेल
तेवढा निधी ते देतील, निश्चित देतील. इथे वेंगुर्ल्यामध्ये पर्यटक येतात, परंतु वेंगुर्ल्यामध्ये राहत नाही. जोपर्यंत ते राहत नाहीत तोपर्यंत पर्यटनाअंतर्गत आमची सुधारणा होऊ शकत नाही. ह्याचसाठी आपण असे काही प्रकल्प इथे आणले पाहिजेत पर्यटनाच्या दृष्टीने की जेणेकरून येथे पर्यटक राहतील. त्या दृष्टीने आम्ही फ्लोटिंग हॉटेल, बोटिंग क्लब आणि स्नॉर्कलिंग असे महत्त्वाचे विषय हाती घेतलेले आहेत. उर्वरित सर्व स्मशानभूमींचे नूतनीकरण करणे, स्ट्रीट लाईट, वीजवाहिन्या भूमिगत करणे, तसेच शहरातील नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा लक्षात घेऊन भव्य नाट्यगृह अंतर्भूत असलेले बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या सभागृहाचा अंदाजे खर्च 4,85,00,000 इतका आहे. पायाभूत सुविधा, पर्यावरण, नागरिकांचे आरोग्य, विद्यार्थ्यांचे शिक्षण, बेरोजगारांना रोजगार निर्मिती यावर विशेष भर देण्यात येईल. चिपी विमानतळ निर्मितीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहराला पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येईल. पार्लमेंटपासून तर पंचायतपर्यंत म्हणजे नगरपालिका क्षेत्रापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण सर्वच्या सर्व जागा लढवत आहोत. आज जो प्रचार रॅलीला उत्स्फूर्त सहभाग मिळाला त्याचं कारण एकच आहे की गेल्या 2 वर्षामध्ये केंद्रात असलेलं नरेंद्र मोदींचं सरकार आणि राज्यात असलेलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार यांनी जी लोकाभिमुख कामं जी केली त्याचाच प्रत्यंतर आता प्रत्येक भागाभागामध्ये दिसत आहे. लोकांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा, आम जनतेचा पाठिंबा या मतदारांमध्ये किंवा आपल्या उमेदवारांना पाठिंबा मिळत आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना राबवल्या त्यामध्ये जनधन योजना असेल, मुद्रा बँक असेल आणि आत्ताच आलेली गोरगरीब महिलांसाठी जी योजना असेल ती उज्ज्वला गॅस योजना, ह्या योजनेचा एवढा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर किंवा सर्वसामान्य नागरिकांवर पडलेला आहे की सर्वांना वाटतं की भारतीय जनता पार्टी हाच पक्ष आपल्याला सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो. वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने संपूर्ण वेंगुर्ला शहरातील सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून उचललेली पाऊलच ही भारतीय जनता पार्टीला विजयाच्या दिशेने घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे. भारतीय जनता पार्टीचे विशेष करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून वेंगुर्ला नगरपरिषदेला आत्तापर्यंत 29 कोटी रुपयाचा भरघोस निधी हा देऊ केला आहे. वेंगुर्ला शहरातील गेल्या अनेक वर्षाची असलेली पाण्याची समस्या ही कोणत्याच पक्षाला सोडवता आली नव्हती. या समस्येवरती खऱ्या अर्थाने या समस्येचं निराकरण करण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे. या योजनेसाठी भरघोस निधी हा वेंगुर्ला नगरपरिषदेला दिला आणि त्यामुळे आत्ता या वेंगुर्ला नगरपरिषदेमधली पाण्याची असलेली समस्या ही संपूर्णपणे संपलेली आहे आणि याला सर्वाला जबाबदार किंवा या सर्वांचं श्रेय जे आहे हे फक्त ना फक्त भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आणि म्हणून वेंगुर्ला नगरपरिषदेतील सर्व नागरिक विकासाच्या दृष्टिकोनातून, विकासाचा रथ हा अविरतपणे चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून हे मतदान विकासाला करणार आहेत आणि या वेंगुर्ला नगरपरिषदेमध्ये उभे असलेले सर्वच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राजन गिरप या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून देतील. कमळ निशाणी समोर बटन दाबून या ऐतिहासिक विजयाचे वेंगुर्ला नगरपरिषदेतील सर्व मतदार एक साक्षी राहतील यात काही शंका नाही याची मला पूर्ण खात्री आहे.